काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय. लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यात पक्षांतराचं वारं वाहू लागलंय. त्यातही काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांकडून पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेशाचं प्रमाण जास्त आहे. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, राजू पारवे, डॉक्टर नामदेव उसेंडी अशा काँग्रेसशी साथ सोडणाऱ्या नेत्यांच्या यादीत आणखी दोन नावं जोडली गेली आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर आणि उदगीर नगरपालिकेचे 5 टर्म नगराध्यक्ष काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश्वर निटुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व ज्यांच्या विश्वासावर आम्ही आज इथे ऐशाने एक मोठं पाऊल उचलतोय, तुमचे माझे श्रद्धास्थान आदरणीय देवेंद्र भाऊ. मी आज विशेष आभार मानणारे आपले पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचं, आदरणीय अमित शहा साहेबांचं, आपले अध्यक्ष जे आहेत नड्डा साहेबांचं. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या पक्षांतरामुळे आगामी काळात मराठवाड्यातील धाराशिव, नांदेडसह लातूर जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याचा अंदाज आहे. अर्चना पाटील चाकूरकर लातूर शहर मतदारसंघातून पुढील काळात भाजपच्या वतीनं विधानसभेच्या संभाव्य उमेदवार असण्याची ही दाट शक्यता आहे. आता ताईच्या प्रवेशाने मला असं वाटतं की निश्चितपणे, म्हणजे निवडणुकीत तर त्याचा फायदा होणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही. आमचे सुधाकरराव शिंगारे यांची जागा ही अधिक ताकदीनं निवडून येईल, धाराशिवमध्ये देखील आम्हाला त्याचा फायदा होईल. काँग्रेसचे शिवराज पाटील चाकूरकर हे लातूरमधून 7 वेळा खासदार राहिलेत. देशमुख घराणं आणि चाकूरकरांमुळे लातूरमध्ये काँग्रेसचा चांगलाच जम होता. शिवराज चाकूरकर हे काँग्रेसचे एकनिष्ठ नेत्यांपैकी होते. इंदिरा गांधींपासून राजीव गांधी यांचेही चाकूरकरांसोबत जवळचे संबंध होते. शिवराज पाटील चाकूरकरांनी राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर त्यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर राजकारणात उतरल्या. प्रत्यक्ष निवडणुकीत त्यांचा सहभाग नसला तरी चाकूरकरांना लिंगायत समाजाचा मोठा पाठिंबा राहिलाय. लातूरमध्ये जातीय समीकरण मोठ्या प्रमाणावर दिसतं, त्याचा फायदा काँग्रेसला होत होता. पण आता अर्चना पाटलांनी वेगळा मार्ग निवडल्यानं लोकसभा निवडणुकीत हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय. मुंबईहून अजय अडसूळसह सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.